स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते या मालिकेच्या 27 नोव्हेंबरच्या भागात अरुंधती आशुतोष समोर गात असते. तिचं गाणं ऐकण्यात आशुतोष गुंग झालेला असतो. तिचं गाणं संपल्यावर आशुतोष तिच्या जवळ त्याच्या भावना व्यक्त करतो. कॉलेज पासून ते आता पर्यंत तिचं गाणं, तिचा आवाज त्याच्या लक्षात राहिलाय असं तो म्हणतो. इतकी वर्ष न भेटूनही तुझा आवाज माझ्या कानात तसाच आहे, तुझ्या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग मी अजूनही ऐकतो असं तो तिला म्हणतो. तेव्हा अरुंधती हा वेडीपणा आहे असं उत्तर देते. तेव्हा आशुतोष हा वेडीपणा नाही आहे असं म्हणतो. तू मागचं सगळं सोडून देऊन नवीन सुरुवात करू शकत नाहीस का? आपण दोघं नवी सुरुवात करू शकत नाही का असं विचारतो आणि लगेच त्याला आपण चुकीचं बोलतोय याची जाणीव होते. आशुतोष ऐकल्यावर अरुंधती निघून जाते आणि आशुतोष तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो. आशुतोष अरुंधती थांब असं झोपेत ओरडत असतो आणि त्याला अरुंधतीचं हे स्वप्न पडलं असतं. नितीन त्याला जागा करतो आणि काय झालं असं विचारतो. आशुतोष खूप घाबरलेला असतो आणि त्याने अरुंधतीच्या पर्सनल लाइफ पासून लांब राहायचं ठरवलेलं असतानाही तो तिच्यात गुंतत जातोय, तिचे विचार थांबत नाहीयेत असं तो सांगतो. तेव्हा नितीन त्याला समजावतो, तू तिच्याशी मैत्री कर असं म्हणतो. पण आशुतोष ऐकत नाही, हे चूक आहे असं म्हणतो. तेव्हा नितीन त्याला जशी परिस्थिती येईल तसा निर्णय घे असा सल्ला देतो. इकडे अरुंधती सुद्धा तिला स्वप्नात येऊन बाबांनी दिलेल्या सल्ल्याविषयीचा विचार करत असते. इकडे आशुतोष सकाळी उठतो तेव्हा त्याला त्याच्या आईची म्हणजे सुलेखाताईंची आठवण येते आणि तो तिच्या फोटोकडे बघत तिने पुण्यावरून लवकर यावं अशी इच्छा व्यक्त करतो. तो बेडवरून उठणार तितक्यात सुलेखाताई त्याच्यासाठी चहाचा कप घेऊन येतात. आई आलेली पाहून आशुतोष खुश होतो आणि त्याला तिच्याशी महत्वाचं बोलायचंय असं म्हणतो. आशुतोष आईला अरुंधती विषयी सांगतो. आश्रमाच्या कार्यक्रमात अरुंधती भेटली होती असं म्हणतो. तेव्हा आशुतोषला कॉलेजमध्ये आवडणारी मुलगी अरुंधती आहे हे ऐकून सुलेखाताई खुश होतात पण तिच्या भूतकाळाची जाणीव त्याला करून देतात. तेव्हा आशुतोष आपण त्यावर नंतर बोलू असं म्हणतो. इकडे अरुंधती सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन येते. गौरी सगळ्यांना नाश्ता देत असते. तेव्हा अरुंधती कामावर जायला निघते आणि जेवण तयार करून ठेवल्याचं सांगते. फक्त जेवण गरम करून घ्या, संजना ते करेल असं म्हणते. ती आज तिची रिहर्सल असल्याचं आजीला सांगते. इतकं बोलूनही आई गाणार आहे याचा अभिला राग येतो आणि तो तिला तू माझ्या लग्नात तरी असशील ना असं विचारतो. तेव्हा आई हो मी असेन असं म्हणते. तेव्हा अनिरुद्ध मुद्दाम तू आशुतोषला पण लग्नाचं आमंत्रण दिलं असशील असं म्हणतो. आता रिहर्सलच्या बहाण्याने तुमचे पिकअप ड्रॉप वाढतील आणि लग्नात तुमचं वागणं बघून लोक आजी आणि आप्पांना प्रश्न विचारणार असं म्हणतो आणि हे सगळं बघायला तुम्ही तयार राहा असं आजी आप्पांना म्हणून रागाने निघून जातो. अरुंधती त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आजीला नाश्ता द्यायला जाते पण आजी सुद्धा तिच्यावर चिडते आणि तिच्याशी काहीही बोलण्यास नकार देते. आजीचं हे वागणं बघून अरुंधतीला धक्का बसतो. ती रडू लागते आणि यात माझी काय चूक आहे, मी सगळ्यांचं करण्यात कमी पडते का असं आप्पांना विचारते. तेव्हा आप्पा तिची काहीही चूक नसल्याचं सांगतात. या लोकांचे विचार खोटे आहेत म्हणून ते तुझ्याशी असं वागतायत असं म्हणतात. तू स्वतःसाठी जगतेस, स्वतःचे निर्णय स्वतः घेतेस हे त्यांना बघवत नाहीये असं म्हणतात. अरुंधती तू आता योग्य मार्गावर आहेस, तू कोणाच्याही सांगण्यावरून तुझा निर्णय बदलू नकोस असं म्हणतात. यश, ईशा, गौरी सुद्धा आईची साथ द्यायचं ठरवतात. या मालिकेच्या आगामी भागात सुलेखाताई अरुंधतीशी गप्पा मारत असतात. तेव्हा त्या बोलता बोलता आशुतोष कॉलेजमध्ये असताना तिच्याविषयी खूप बोलायचा असं अरुंधतीला सांगतात. याचं अरुंधतीला आश्चर्य वाटतं तर आशुतोष खूप वैतागतो. आशुतोष आणि अरुंधतीची मैत्री वाढणार का? कांचन आजीचा अरुंधतीला असलेला विरोध आता तरी कमी होईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा आई कुठे काय करते सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 फक्त स्टार प्रवाहावर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.